आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 3 मध्ये नागरी सुविधांना अभावी महिला वैतागल्या, संजय चव्हाण यांना पालिकेत पाठवण्याचा उचलला विडा. प्रभाग 3 मध्ये गेल्या 15 वर्षात कोणतीच विकास कामे झाली नाहीत, सत्ताधाऱ्यांनी प्रचंड दुर्लक्ष केलं असं मत व्यक्त करत इथल्या महिला नागरिकांनी आता बस झालं, सक्षम उमेदवार संजय चव्हाण यांनाच पालिकेत पाठवण्याचा विडा उचललाय. शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत भाजप व राजकीय पक्षांसह 2 आघाड्या उतरल्या आहेत, पण त्याचबरोबर प्रभागातील मतदारांनीच पाठिंबा दिल्याने काही अपक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातीलच एक प्रमुख अपक्ष उमेदवार म्हणजे प्रभाग 3 मधील संजय उर्फ संभाजी बाळासाहेब चव्हाण होय. त्यांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांचा, विशेषतः महिला मतदारांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेत महिलांचा सहभाग मोठा असतो. प्रचारादरम्यान एका महिला मतदारांनी बोलताना सांगितलं की प्रभाग 3 मध्ये गेल्या 15 वर्षात कोणतीच विकास कामे झालेली नाहीत, त्याचा प्रचंड संताप इथल्या प्रत्येक महिला मतदारांच्या मनात आहे. त्याचमुळे त्या सत्ताधाऱ्यांविरोधात प्रभागातील सर्वांनीच ठरवले प्रभागाच्या विकासासाठी सक्षम असलेल्या संजय चव्हाण यांनाच पालिकेत पाठवायचं. महानकर न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 3 मधून संदीप इंगळे. अपक्ष उमेदवार संजय उर्फ संभाजी बाळासाहेब चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत. अपक्ष म्हणून